नमस्कार, आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला आत्तापर्यंत 21 अध्यायाची संक्षिप्त माहिती दिली आहे। आत्तापर्यंत कोणी मधूनच अध्याय ऐकले असतील त्यांच्यासाठी छोटीशी माहिती परत देत आहे। जसे पहिल्या अध्यायात नामधारक नावाच्या शिष्याला श्री नरसिंह सरस्वतीची कृपा व्हावी म्हणून अत्यंत तळमळीने घराबाहेर पडतो व त्या परमेश्वराचे गुरु आहे असे मानून त्यांना दर्शन देण्याची विनंती करतो। दुसऱ्या अध्यायात गुरु शिष्य संबंधाबद्दल सांगितले आहे। दीपक हा शिष्य पैल मुनीचा पुत्र वेद धर्म या गुरूंची सेवा कशी करतो व गुरुभक्ती किती दृढ असावी हे सांगितले आहे। तिसऱ्या अध्यायात अंबरीश राजाचा गुरुद्वादशी व्रत मोडण्याचे दुर्वास ऋषी येतात व राजाला शाप देतात। तेव्हा स्वतः भगवान नारायण तो शाप घेऊन राजाला अभयदान देतात, त्याचे दशावतार होतात। चौथ्या अध्यायात सती अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश येऊन साक्षात त्यांच्या घरी दत्तावतार होऊन जातात। पाचव्या अध्यायात पिठापूर निवासी अप्पलराज व सुमतीराज यांच्या पोटी श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म होतो। सहाव्या अध्यायात गोकर्ण महात्म्य आहे, रावणाने शंकराकडून आत्मलिंग मागून आणले होते। सातव्या अध्यायात वसिष्ठ मुनींनी नरमास खाऊ घातले म्हणून राजा 12 वर्ष ब्रह्मराक्षस होतो व नंतर तो शापमुक्त झाल्यावर ब्राह्मण हत्येपासून मुक्त होण्यासाठी गोकर्णाला जातो। 6 व 7व्या अध्यायात गोकर्ण महात्म्यच आहे। 8व्या अध्यायात मंदबुद्धीच्या मुलाला ज्ञानी करतात, हे सर्व श्रीपादांच्या कृपेने होते। शनी प्रदोष करणाऱ्या ब्राह्मण स्त्रीच्या पोटी कारंजानगरी श्रीपाद श्रीवल्लभ जन्म घेतात। 9व्या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ आपला अवतार समाप्त करतात। 10व्या अध्यायात व्यापाराच्या धनाचे रक्षण करून स्वतः श्रीपाद त्यांचा नवस फुलून घेतात। 11व्या अध्यायात कारंजा गावाला श्री गुरूंच्या नरहरी म्हणून जन्म होतो। 12व्या अध्यायात नरहरी आपल्या आईवडिलांना दत्त स्वरूपात दर्शन देतात, नंतर यात्रा करण्यात जातात। 13व्या अध्यायात नरहरी संन्यास घेऊन आपल्या गावी येतात, आईवडिलांना भेटतात, त्यांचे खूप शिष्य तयार होतात। त्यांचे नरसिंह सरस्वती हे नाव होते। पोटशिवळाच्या ब्राह्मणाला त्यांनी आरोग्य दिले। 14व्या अध्यायात सायनदेवाला यवनापासून वाचवतात। 15व्या अध्यायात आपल्या सर्व शिष्यांना तीर्थयात्रेला पाठवून स्वतः गुप्तरूपाने परळी वैजनाथला राहतात। 16व्या अध्यायात गुरुने आपल्या 3 शिष्यांची परीक्षा घेतली व गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असं काहीच नाही हे सांगितले। 17व्या अध्यायात मंदबुद्धीच्या मुलाला नरसिंह सरस्वतीनं ज्ञानी केले। 18व्या अध्यायात ब्राह्मणांचे दारिद्र्य निवारण केले। 19व्या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महात्म्य 64 योगिनीने गुरुचे पूजन सांगितले आहे। 20व्या अध्यायात पिशाच्या योनीत जाऊन ब्राह्मण एका गंगाधर नावाच्या ब्राह्मणाला त्याच्या मुलांना त्रास मारतो व त्रास देतो कारण त्यांनी त्याचे पैसे परत केलेले नसतात। 21व्या अध्यायात गुरु तिच्या मुलाला जिवंत करतात, असे सर्व अध्याय वर्णन केले आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तू। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। पुन्हा भेटूया 22व्या अध्यायात।